मित्रांनो, तुमचं उत्तम साहित्य या YouTube चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आहे. दोस्तांनो, आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, तर सुविचार असावे लागतात. आणि म्हणूनच असे सुंदर सुविचार आजच्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. मित्रांनो, आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्व आहे. गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. दोस्तांनो, तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहून टाकतो. जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो कधीही विसरत नाही. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू बनून चातकाची तहान भागवणे जास्त श्रेष्ठ असते. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण वर्तमान काळ आपल्याला आयुष्याचा आनंद देतो. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का? जरा विचार करा. मृत्यूला सांगावं ये, कुठल्याही रूपानं ये, पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आहे तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल. पाण्याचा एक थेंब जर तव्यावर पडला तर त्याचे अस्तित्व संपून जाते. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो. थेंब एकच, फरक फक्त सहवासाचा.